नमस्कार, मी डॉक्टर आदिती आचार्य लोखंडे. मी आज तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. तर इतक्यातच एक नवीन सर्वे आलाय जो ट्रान्सफॉर्म रुरल इंडिया या संस्थेनं केलेला आहे, आणि त्या संस्थेनं केलेल्या सर्वेमध्ये काही काही फाइंडिंग आली आहेत, काही महत्त्वाचे त्यांनी फाइंडिंग्स काढलेले आहेत. त्यात असं त्यांनी म्हटलंय की ग्रामीण भागात रुरल इंडियामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अँझायटी आणि डिप्रेशन याचं प्रमाण आढळत आहे. आणि म्हणजे फिगर्स सांगायच्या झाल्या तर प्रौढ वयोगटात, म्हणजे 50-60 पुढच्या वयोगटात साधारण 53% लोकांमध्ये डिप्रेशन आढळले आणि अँझायटी आढळली. आणि त्याचबरोबर यंगर एज ग्रुपमध्ये, म्हणजे 40 आसपासच्या लोकांमध्ये साधारण 40 ते 45% अँझायटी आणि डिप्रेशनचं प्रमाण आढळलंय. तर ह्या विषयावर मी आपल्याशी आज बोलणार आहे. मी मानसोपचार तज्ञ आहे, सायकॅट्रिस्ट म्हणून मी चेंबूरमध्ये प्रॅक्टिस करते. तर अँझायटी आणि डिप्रेशन हे म्हणजे इतक्या जास्त प्रमाणात ग्रामीण भागात आढळलं हे बऱ्याच लोकांना एक प्रकारे धक्कादायक वाटतं की याची कारणं काय अचानक, म्हणजे इतके वर्ष असं वाटत होतं की डिप्रेशन अँझायटी हे प्रकार जास्त शहरांमधल्या लोकांमध्ये, कारण एकाकीपणा असतो, जास्त थोडं सोशल आयसोलेशन होतं, जास्त पैशांचा वगैरे प्रश्न उद्भवतो, त्याच्यामुळे शहरी लोकांमध्ये जास्त आढळतं. पण या सर्वेनुसार ग्रामीण भागात शहरी भागापेक्षा जास्त प्रमाणात अँझायटी आणि डिप्रेशन या गोष्टी त्यांना सापडल्या आहेत. तर ह्यात सर्वात महत्वाचं कारण मला असं वाटतं की अशा प्रकारचं, म्हणजे इतकं रिसर्च जास्त आतापर्यंत कधी ग्रामीण भागात जास्त कोणी केलं नव्हतं. काही सर्वेज आहेत, आता रिसेंटली केलेले 2-3 स्टडीज आहेत. जानेवारीमध्ये एक स्टडी केलेला आहे एका रिसर्चरनी, त्यात पण अशा प्रकारचे रिझल्ट सापडलेत त्यांना, पण खूप जास्त प्रमाणात स्टडी केलेला नाही. आणि आजकाल लोक स्वतःहून बोलायला लागलेत डिप्रेशन अँझायटी बद्दल. बऱ्यापैकी जनजागृती झालेली आहे, लोकांना कळतं की मानसिक आजारही असतात, जसे शारीरिक आजार असतात तसे मानसिक आजारही महत्वाचे असतात. आणि त्याच्यावरही आपण ट्रीटमेंट घेतली तर त्यातनं बाहेर पडू शकतो, याबद्दल बऱ्यापैकी जनजागृतीही झाली आहे. त्याच्यामुळे लोक जास्त ओपनली या गोष्टींबद्दल बोलत आहेत. पूर्वी कसं मानसिक रोगांबद्दल बोलण्याबद्दल नाही म्हटलं तरी एक प्रकारचा स्टिग्मा होता की अरे असं कसं सांगायचं, आपल्याला काही मानसिक आजार आहे किंवा आपल्याला डिप्रेस्ड वाटतंय, आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींची काळजी वाटते, अँझायटी, या गोष्टींबद्दल कसं ओपनली बोलायचं, आपल्याला लोक वेडं म्हणतील, अशी भीती असायची. तर ती भीती लोकांमधली कमी होती, त्याच्यामुळे जास्त लोक येऊन सांगतायत की आम्हाला असे असे त्रास होत आहेत या गोष्टी. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे, आपण बघतोय की प्रौढ वयोगटात हे प्रमाण थोडं जास्त आढळलंय. त्याचं खूप महत्वाचं कारण हे आहे की जसं वयोगट वाढत जातो तसं शारीरिक व्याधी वाढतात. आणि शारीरिक व्याधी वाढल्यामुळे, म्हणजे कोणाला डायबिटीज असेल, कोणाला ब्लड प्रेशर असेल, कोणाला सांधेदुखी असेल, संधिवात असेल, तर त्याच्यामुळे जशी माणसाची मोबिलिटी कमी होते, बाहेर जाता येत नाही, जास्त हलता येत नाही, किंवा कधी कधी अंथरुणाला खिळून असतात, तर ह्या वयोगटात एकाच जागी बसून राहिल्यामुळे जास्त अँझायटी आणि डिप्रेशनचं प्रमाण आहे. एक प्रकारचा नैराश्य निर्माण होतं की आपल्याला सतत शारीरिक व्याधी असल्यामुळे आपण काही पुढे करू शकणार नाही जास्त, किंवा आपलं आयुष्य हे असंच अंथरुणाला खिळून जाणार, याच्यामुळे एक प्रकारचं नैराश्य निर्माण होतं आणि त्याच्यामुळे अँझायटी डिप्रेशन याचं प्रमाण ह्या वयोगटात जास्त आहे. पण आपण बघितलं तर यंग वयोगटातही, म्हणजे साधारण 30-40 वयोगटातही ग्रामीण भागात प्रमाण बरंच जास्त आहे. याचं मला वाटतं बऱ्याच अंशी कारण हे असू शकतं की तशा ऑपॉर्च्युनिटीज, जसे शहरात इझिली नोकऱ्या मिळतात, जॉब्स मिळतात, तसं तशा ऑपॉर्च्युनिटीज ग्रामीण भागात अजूनही मिळत नाही तेवढ्या प्रमाणात. तर त्याच्यामुळे फायनान्शियल काळजी असतात किंवा मुलांचं शिक्षण, ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी पण एक महत्वाचं कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर आहे की ज्याच्यामुळे, म्हणजे ह्याच्यामुळे प्रत्येकाला डिप्रेशन होईल असं नाही, पण ह्याही काळज्या असतात. त्याचबरोबर आता लोकांना कुठेतरी कळायला लागलंय की डिप्रेशन हा एक प्रकार असतो, अँझायटी असते, आणि याच्यावर चांगलं परिणामकारक आपण उपचार घेऊ शकतो. त्याच्यामुळे लोक याविषयी जरा जास्त बोलायला लागली आहेत, जास्त बाहेर पडायला लागली आहेत आणि सांगायला लागली आहेत की मला हा त्रास आहे, मला हा आजार आहे. आणि एका दृष्टीनं हा सर्वे
असं झालंय आणि याचे रिझल्ट आपण बघतोय आणि लोक येऊन ओपनली हे ग्रामीण भागातली लोकही सांगतायत, ही फार चांगली आणि स्वागतार्ह गोष्ट आहे. कारण जेव्हा माणसाला एक ऍक्सेप्टन्स येतो, माणूस जेव्हा स्वीकारतो की आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे, तेव्हा त्याच्यावर आपण सोल्युशन करू शकतो. जर आपण म्हणत राहिलो की नाही नाही हा काही मोठा प्रश्न नाही आहे, ठीक आहे मला असं वाटतंय पण मी सहन करेन, पण मी औषध उपचार करणार नाही किंवा मानस उपचार करणार नाही, तर मग त्याच्यातून बदल घडण्याची शक्यता बंद होते. तर अँझायटी आणि डिप्रेशन हे जे आजार आहेत, मानसिक आजार आहेत, ते सर्वात मानसशास्त्रात आपण बघितलं तर सर्वात ट्रीटेबल आजार आहेत, ज्याची ट्रीटमेंट आपण इझिली करू शकतो. एक 2-3 महिने सलग औषध घेतलं तर त्यांच्यात खूप चांगला फरक पडतो आणि ते पूर्ववत आयुष्य, जसं आधी जगत होते निरोगी आणि व्यवस्थित आनंदात जगत होते, तसे ते जगू शकतात. तर या माध्यमातून हे मला फार महत्वाचं सांगावं असं वाटतं लोकांना, की डिप्रेशन आणि अँझायटी या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. आणि जर तुम्हाला असं काही वाटत असेल, म्हणजे आता एक लक्षात घ्या, डिप्रेशन म्हणजे नेमकं काय? तर डिप्रेशन हे काही एखाद वेळेला मला उदास वाटलं, एखाद वेळेला माझं मन कशात लागत नाही असं वाटलं, तर त्याला आपण डिप्रेशन म्हणत नाही. पण सातत्याने तुम्हाला सतत उदास वाटत असेल, कामात लक्ष लागत नसेल, छोट्या छोट्या गोष्टींबद्दल पटकन वाईट वाटत असेल, पटकन रडू येत असेल, झोप नीट होत नसेल, लागत नसेल किंवा खूप जास्त लागत असेल, किंवा वजन तुमचं खूप वाढलंय किंवा कमी होतंय, भूक लागत नाहीये किंवा एकदम प्रचंड टोकाची भूक लागतीये, किंवा त्याचबरोबर नैराश्य आलंय, म्हणजे प्रत्येक गोष्टीत एक प्रकारचं हेल्पलेसनेस वाटतोय की मी काही करू शकत नाही, मी यातनं बाहेर पडू शकत नाही, होपलेसनेस आलाय. आणि हे जर सातत्याने वाटत असेल, म्हणजे साधारण 2-3 आठवड्यांपेक्षा जास्त सलग असं होत असेल, तर निश्चित आपण मानसोपचार तज्ञांकडे जायला पाहिजे आणि ट्रीटमेंट घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट अँझायटी बद्दल. अँझायटी ही गोष्ट अशी आहे की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप चिंता वाटणं किंवा कधी कधी टोकाचं पॅनिक अटॅक्स येणं. पॅनिक अटॅक्समुळे एकटं बाहेर पडायला भीती वाटणं, एकटं बाहेर जाणं अवघड होणं, त्याचबरोबर सतत भीती वाटणं की मला परत तसं होईल का, मला परत तसा अटॅक येईल का. तर आणि या सगळ्या गोष्टींमुळे जेव्हा आपलं दैनंदिन आयुष्य कॉम्प्रोमाइज होतं, की मी माझं आयुष्य इतकं संकुचित करून घेते की मी बाहेर नाही पडू शकत, मी एकटी नाही जाऊ शकत, मग मी कामावर कशी जाणार, मग मी भाजी आणायला कशी जाणार, मी ही गोष्ट कशी करणार, असं जेव्हा रिस्ट्रिक्शन येत जातं तेव्हा आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की याच्यावर आपण उपचार केले पाहिजेत. तर हे उपचार आपण केले तर आपण चांगल्या प्रकारे यातनं बाहेर पडू शकतो आणि नॉर्मल पूर्ववत आयुष्य जगू शकतो. हे सगळ्यांनी समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि जर आपल्याला असे काही त्रास होत असतील तर निश्चित आपल्या जवळच्या मानसोपचार तज्ञांकडे जा, त्यांच्याशी सल्ला घ्या, आणि सल्ला घेतल्यानंतर औषधोपचार असेल किंवा काउन्सिलिंग असेल या गोष्टी निश्चित चालू करा. धन्यवाद.